कला संगम फाउंडेशनच्या वतीनं श्री सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वज मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघडा घालणाऱ्या युवक युवतींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. गेल्या 22 वर्षांपासून सोलापूर शहरात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त नंदीध्वज मिरवणूक मार्गावर मकर संक्रांतीच्या दिनी कला संगम फाउंडेशनकडून रांगोळीच्या पायघड्या घालून सर्व नंदीध्वज धारकांचं स्वागत करून यात्रेत रंगत भरली जाते. या सोहळ्यात दरवर्षी जवळपास 250 ते 300 युवक युवतींना रांगोळीचा गालीच्या आणि पायघड्यांच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी प्रशिक्षित केलं जातं. हा उपक्रम कला संगम फाउंडेशनच्या संस्थापिका तथा माजी महापौर शोभाताई बनशेट्टी आणि श्रीशैल बनशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी 25 डिसेंबर ते 13 जानेवारीपर्यंत राबवला जातो. 22 जानेवारी रोजी शिवानुभव मंगल कार्यालयात या उपक्रमात रांगोळी सेवा दिलेल्या प्रत्येकांसाठी श्रमपरिहार आणि प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर अयोध्या इथं श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार कला संगम फाउंडेशनच्या संस्थापिका तथा माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. याप्रसंगी प्रभू श्रीरामांचा जयघोष करण्यात आला. LED स्क्रीनद्वारे अयोध्येतील थेट प्रक्षेपण सर्वांना दाखवण्यात आलं. या भागातील काही बालकांनी प्रभू श्रीरामांची वेशभूषा परिधान केली होती, जी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. आकर्षक अशी श्रीरामाची नयनमनोहर रांगोळीसुद्धा यावेळी साकारण्यात आली होती. या कार्यक्रमाला श्रीशैल बनशेट्टी, पद्मा वेळापुरे, मल्लीनाथ याळगी, रवींद्र आमणे, विजयकुमार बिराजदार, प्रदीप बेलुरे, बसवराज जमखंडी, शुभम माने, रूपा कुताटे, अश्विनी सास्तूर, सुनील शरणार्थी आदींची उपस्थिती होती.